कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील तुळशी प्रकल्पग्रस्त दलित नागरिकांच्या वतीने प्रलंबित मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या 10 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीने देण्यात आलाय. गुरुंबाळी तालुका राधानगरी येथील धरणग्रस्तांना 1972 पासून न्याय आज तागत मिळत नाही. याबाबत आम्ही यापूर्वी देखील 2017 साली आंदोलन केलेलं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मण देशमुख आणि पुनर्वसन अधिकारी तिरी साहेब यांनी काही प्रमाणात आमच्या मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु राहिलेल्या मागण्या आज तागत पूर्ण झालेल्या नाही. म्हणून आम्ही आज ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाद्वारे आमची अशी मागणी आहे धरणग्रस्तांची की स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली पाहिजे, तेवढी त्यांची लोकसंख्या झालेली आहे. जो प्लॉट त्यांना देण्यात आलेला आहे त्या प्लॉटवर जवळजवळ 8 एकर ती जमीन आहे. त्या जमिनीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, BSNL आणि अनेक ग्रामपंचायतीच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे देखील बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पग्रस्तांनी तिथं घरं बांधलेली आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या नावावर आज तागायत त्यांची नोंद झालेली नाही आहे. त्यामुळे एखादा शासकीय शासनाचा लाभ जर घ्यायचा असेल तर तो लाभ घेणं अडचणीचं ठरत आहेत. उदाहरणार्थ 3.5 लाख रुपये अनुदानाची गव्हर्नमेंटकडे स्कीम आहे मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांसाठी, ती योजना घ्यायची जर तर त्यासाठी 2 एकर जमीन नावावर लागते. मुळात एक तर जमिनी गेलेल्या आहेत आणि दुसरीकडनं अशा पद्धतीचं या प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय करत असल्यामुळं आम्ही ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि जर 10 दिवसात आमच्या या मागण्या मान्य जर केल्या नाही तर आम्ही येत्या 10 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार.